कैलासवासी आबाराव शिंदे दही कळंबेकर यांनी दिनांक सात सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी कीटकनाशक औषध पिऊन आत्महत्या केली सततची नापिकी सावकारी कर्ज खाजगी कर्ज बँकेचे कर्ज आणि मुलगी लग्नाला आली तर लग्न कसं करायचं एवढ्या महागाईत कुठून पैसे आणायचे आणि पहिलं असलेले कर्ज फेडायचं म्हणून सतत चिंतेत राहायचे त्यामुळे त्यांनी कीटकनाशक औषध पिऊन आत्महत्या केली आणि शासनाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची दाखल केलेली फाईल काही अटी व शर्ती लावून म्हणजे निकषात बसत नसल्याचे दाखवून समितीने सदर फाईल अपात्र ठरवलेली आहे बँकेने कारणे दिली आहे की प्रकरण शासन निकषात बसत नाही तुम्ही चालू बाकीदार आहात कर्जाचा तगादा नाही नोटीस नाही असे दर्शवित प्रकरण अपात्र ठरवले आहे अद्याप हे कुटुंब दारिद्र्याचे जीवन जगत आहे या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला लोकप्रतिनिधी किंवा कोणत्याही नेत्याने भेट दिली नाही मात्र तरी आपले काहीतरी देणे लागते म्हणून एक महिन्याचे राशन व सर्व लागणारे साहित्य घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे विधानसभा अध्यक्ष माधव पाटील बेटकर यांनी सदर कुटुंबास भेट दिली व सोबत तालुकाध्यक्ष सुनील हराडे बासोटीकर संभाजी पाटील मोरे ज्ञानेश्वर झिंपणवड व दही कळंबा गावाचे युवा नेते अवधूत शिंदे व आदी उपस्थित होते सियाणा महाराष्ट्रासाठी विजय पाटील सूर्यवंशी नांदेड